गांधी की जयंती की पूर्व संध्या पर 1 अक्टूबर को दोपहर 4 बजे वैरायटी चौक से संविधान चौक तक शांति मार्च निकाला जाएगा। पूर्व मंत्री सुनील केदार, नितिन राउत एवं सतीश चतुर्वेदी मुख्य अतिथि रहेंगे। पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार सहित गांधी जी को मनाने वाले सभी नेताओं को आमंत्रित किया गया है। पत्र परिषद में तानाजी वनवे, संजय दुबे, रविन्द्र दरेकार, कमलेश समर्थ मौजूद थे। नरेंद्र जिचकार, सचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी आणि संयोजक बहुजन विचार मंच, येणाऱ्या 1 तारखेला 1 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त आम्ही एक शांतीयात्रेचं एक आयोजन केलेलं आहे। ही शांतीयात्रा वैरायटी चौक ते संविधान चौक इथपर्यंत चालणार आहे। या शांतीयात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही 2 प्रकारच्या कॉम्पिटिशन्स इथं अरेंज केलेल्या आहे। एक तर म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि दुसरे स्किट कॉम्पिटिशन। फॅन्सी ड्रेस आणि स्किट कॉम्पिटिशन ह्या महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित राहणार आहे आणि यामध्ये 2 कॅटेगरी आहे। एक तर शाळेतल्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे आणि एक ओपन कॅटेगरी आहे। दोन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही एक प्रोत्साहनासाठी काही आम्ही कॅश प्राईज ठेवले आहे, म्हणजे 10,000 पहिलं प्राईज, 7,000 दुसरं आणि 3,000 तिसरं प्राईज। आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही जवळपास 400 ते 500 शाळा नागपुरातल्या टार्गेट करून त्यांच्याकडनं आम्ही एंट्री झाल्या। आजही एंट्री आहेत, मला वाटतं उद्या पण एंट्री देतील। जवळपास 300 एंट्री आम्हाला ह्या कॉम्पिटिशनसाठी आलेल्या आहेत आणि 300 म्हणजे फॅन्सी ड्रेसमध्ये आलेल्या आहे। जवळपास 60 एंट्रीज आम्हाला स्किट कॉम्पिटिशनमध्ये आल्या आहे। तर स्किट कॉम्पिटिशन आज आम्ही राष्ट्रभाषा संकुल जे आहे तिथे आम्ही त्याची स्क्रीनिंग चालू आहे। त्यामधून आम्ही 5 निवडणार आणि आमचे जे पाहुणे आणि तिथे जे प्रेक्षक येतील किंवा जे ह्या कार्यक्रमाला येतील त्यांच्यासमोर ह्या 5 स्किट कॉम्पिटिशनचं डेमॉन्स्ट्रेशन करून त्याच्यातनं मग 3 आम्ही पारितोषिक निवडणार आहे। फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये जे सहभागी होणारे एंट्रीज आहे त्या व्हेरायटी चौकातून संविधान चौकामध्ये चालत जातील। त्यांच्या देहबोलीवर, त्यांच्या एक्सप्रेशन्सवर किंवा त्यांच्या ड्रेसिंगवर आम्ही काही जे प्रोफेशनल जजेस आहे त्यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना तिथं प्राईज देणार आहे। ह्या कार्यक्रमाला महात्मा गांधीच्या विचाराला मानणारे आणि काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, सगळे नेते यांना आम्ही आमंत्रित केलेले आहे आणि जवळपास सगळेच जण ह्या कार्यक्रमाला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आम्ही एक वरिष्ठ पत्रकार आणि फार त्यांचे ब्लॉग्स म्हणा किंवा त्यांचे व्हिडिओज आजकाल सोशल मीडियावर खास करून यूथमध्ये खूप पॉप्युलर होत आहे, असे पुण्य प्रसून वाजपेयी ह्या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहे। त्यांच्या हस्ते हे पारितोषिक आम्ही ह्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्यात जे विजय झाले त्यांना देऊ आणि त्यांचं यानंतर मार्गदर्शनही ते गांधी विचारावर किंवा आजच्या राजकारणाची जी वाटचाल आहे त्यावर सगळ्यांचं तिथं ते मार्गदर्शन करतील। कॅमेरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।